हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. आज आपण पाहणार आहोत फ्रीजमधील थंडगार पाणी आरोग्याला किती घातक ठरू शकते हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या वाढत्या कालीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी प्रयत्न करत असतो. कामानिमित्त दुपारी बाहेर जावे लागते. उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवतात. साहजिकच त्यावर मात करण्यासाठी उन्हातून घरी आल्यानंतर प्रत्येकजण थेट फ्रीजमधील थंडगार पाणी पितात. काही लोकांना बर्फाचे पाणी पिणे अथवा सरबतासोबत बर्फ टाकून पिणे देखील फार आवडते. पण लक्षात ठेवा, बर्फाचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. बर्फाचे पाणी अथवा थंड पाणी पिल्याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटते. तुम्हाला असे बर्फाचे थंड पाणी पिण्याची नियमित सवय लागली तर त्याचे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम नक्कीच होऊ शकतात. तर ते विपरीत परिणाम कोणकोणते आहेत ते पाहूया. थंड पाण्याचा तुमच्या पचनावर परिणाम होतो. थंड पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स आपल्या रक्तवाहिन्या संकुचित करतात, त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात. जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीराचं पूर्ण लक्ष हे पचनावरून हटतं आणि ते शरीराचे तापमान आणि थंड पाण्याचे नियमन करण्याकडे सरकतं. त्यामुळे पचनक्रियेदरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. नेक्स्ट आहे, हृदयाची गती कमी करते. थंड पाणी पिणे टाळण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे हृदयाची गती कमी होते. अभ्यासातून असं दिसून आलेलं आहे की थंड पाणी पिण्याने केवळ हृदयाची गती कमी होत नाही तर वेगस नर्व सिस्टीमला देखील उत्तेजन मिळते. ही नर्व्हस सिस्टीम शरीरातून अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते. कमी तापमानाच्या पाण्याचा थेट परिणाम वेगस नर्वसवर होतो. असे असल्याने हृदयाची गतीही कमी होते, त्यामुळे थंड पाणी पिणे टाळावे. नेक्स्ट आहे, घसा खवकण्याची समस्या निर्माण होते. थंड पाणी पिल्याने घसा खवकवतो ते सगळेच मान्य करतील, पण तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या वडीलधाऱ्यांनाही अनेकदा तुम्हाला थंड पाणी पिण्यापासून रोखले आहे, कारण त्यांना माहिती आहे की रेफ्रिजरेटरचे थंड पाणी पिल्याने घसा खवकवतो. जेवणानंतर थंड पाणी पिल्यास कप तयार होण्यास सुरुवात होते, त्यामुळे श्वसननलिका बंद होतात आणि नंतर घसा खवकवतो. कप, सर्दी, सूज अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. पोटदुखीही होऊ शकते. व्यायामानंतर थंड पाणी पिऊ नका असं सांगितलं जातं. जिममधील तज्ज्ञ व्यायामानंतर सामान्य पाणी पिण्याची शिफारस करतात, कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा भरपूर उष्णता निर्माण होते. त्यानंतर लगेच बर्फाइतके थंड पाणी पिल्यास नकारात्मक परिणाम होतात, कारण शरीराचे तापमान आणि पाण्याचे तापमान खूप वेगळे असते. त्यामुळे शरीर थंड पाणी शोषून घेऊ शकत नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही. त्याऐवजी व्यायामानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने पोटदुखीचे तक्रार होऊ शकतात, त्यामुळे थंड पाणी पिणे टाळावे. आज आपण फ्रीजमधील पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय अपाय होतात हे पाहिलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.